आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय झालं, त्यांनी मागण्या मान्य केल्या का? ओ कसलं काय, उलट आपलाच प्लॅन फसला. त्यांच्यावर ना काही परिणामच झाला नाही. सगळं नीट होईल, तुम्ही नका काळजी करू. कामगारांना न्याय मिळणार. ओ पण कसं काय? सगळं सांगते मनीषाताई, तुम्ही चला बरं माझ्या बरोबर. कुठे? आपल्याला प्रशांत भाऊजींना घरी घेऊन यायचंय. आता हे काय मध्येच? तुम्ही चला ना. तुमच्या डोक्यात काही वेगळा प्लॅन आहे का? तर तसं सांगा. सगळं सांगते नंतर. मनीषाताई, प्रशांत भाऊजी घरी यायला हवेत की नाही? हो ठीक आहे, मग मी सांगते ते करा. चला चला. बापरे, ह्यांचं नक्की काय चाललंय काहीच कळत नाहीये. सोडा मला, सोडा. ए कोण आहे तुम्ही? इथं का बांधलं मला? हे बघा, सोडा मला, नाही तर जिथं गाडी तिथंच. ए काय आणलाय मला इथं? हा सोड म्हणतो ना. हे बघा मुडदा पाडी नाही केकाचा. इशे तू काय चालवलंय? तुम्ही काय यांच्या जीवावर उठलात? तुम्ही तू इथं काय करते? यात तुझा समजांचा डाव होता तर. हे बघा, यांच्या मागण्या मान्य करा. आणि अशा काय मोठ्या मागण्या आहेत त्यांच्या? पगारी सुट्टी हवीये, वेळेवर पगार हवाय, आणि काही सुविधा हव्यात. कंपनीसाठी एवढी मरमर करतात हे, त्यांच्यासाठी तुम्ही एवढंही नाही करू शकत. ए मला नको अक्कल शिकव. ना त्यांच्या लाकी ठेवायचं असत. ए मला सोड रे, मग दाखवतो तुला मी काय चीज आहे ते. काही करू शकणार नाही आहात तुम्ही. इथून बाहेर पडल्यावर तुम्हाला पोलीस अटक करणार आहे. ए मी काय केलंय? तुम्ही तलवारी आणि काठ्या घेऊन यांना मारायला गेला होतात, आणि हा व्हिडिओ पोलिसांकडे आहे, आणि तुमच्या विरुद्ध तक्रार सुद्धा. त्यामुळे आता विचार करा, यांच्या मागण्या मान्य करायच्या का जेलमध्ये जायचंय. आता यांनी तक्रार मागे घेतली तरच तुम्ही सुटू शकाल. एकच मार्ग आहे, यांची माफी मागा. आणि हे सगळं तुम्हाला कोणी करायला सांगितलंय हे जाहीरपणे जगासमोर मान्य कर. नाही सांगत जा. तुम्हाला काय वाटलं मी इथं अडकल? हे बघ, आप्पा मला असे असे सोडवतील. त्याच्या मोठमोठ्या लोकांसोबत ओळखी आहेत. हे तुमचे ते पोलीस बी मला काय करू शकणार नाही. अहो मग प्रशांत भाई यांचं काय? याला उडत, मला त्याची गरज नाही. असा पण तो काही कामाचा नाही, पिंडोक एक नंबरचा. कळलं ना? एक काम सांगितलं ते पण त्याला धड करता येत नाही. त्यापेक्षा तू भाऊ नको मला. पण या आपला त्याचा मान सन्मान प्रतिष्ठा हे सगळ्यात प्रिय आहे, हे लक्षात ठेवायचं. कळलं का?
सक्का भाऊ का असं ना, मला नाही फरक पडत. आता तुम्हीच ठरवा यातून तुम्हाला कोण सोडवेल ते. अप्पासाहेब काय झालं? ओ तो व्हिडिओ. कसला व्हिडिओ? आज काय फक्त व्हिडिओ बघायचा कार्यक्रम आहे का काय माझा? हा कुठला व्हिडिओ बघू? ओ हा बघा, आम्ही प्रशांत येवलेकरांबद्दल केलेली तक्रार मागे घेतो असं मी जाहीर करतो. आता स्वतः प्रशांत येवलेकर तुमच्याशी बोलते. नमस्कार, मी प्रशांत येवलेकर. आप्पा येवलेकरांनीच मला या कामगारांवर हल्ला करायला सांगितला. त्यांना दमदाटी कर आणि संप मागे घ्यायला लाव असं मी त्यांनी सांगितलं होतं. पण जेव्हा मी इथं पोहोचलो आणि त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यांच्या मागण्या रास्त आहेत. आता मी माझं मन बदललंय. आता माझा या कामगारांना आणि त्यांच्या संपाला पूर्णपणे पाठिंबा असं मी जाहीर करतो. प्रशांत येवलेकरांचा विजय असो. प्रशांत येवलेकरांचा विजय असो. आणि माझ्या सोबत माझे दादा श्रीकांत दादा येवलेकर, निशांत येवलेकर, माझी बायको मनीषा, संजीवनी या सामन्यांचा या संपाला पाठिंबा. आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे. अप्पा साहेब हाय हाय. अप्पा साहेब हाय हाय. अप्पा साहेब अहो आता तुमचा भाऊ सुद्धा यांच्यात सामील झालेला आहे. आता आपल्याला कामगारांच्या मागण्या मान्य कराव्याच लागतील, नाहीतर कामगारांना भडकवलं म्हणून तुम्हाला आणि मला दोघांना अटक होईल. अप्पासाहेब कळतंय का मी काय म्हणतोय ते? गप्पासाहेब भोंबलू नको, जाऊन सांग सगळ्या कामगारांना केल्या त्यांच्या मागण्या मान्य म्हणून. निघ.